नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। RSP मराठी ब्लॉग्सच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। आज आहे 1 जानेवारी 2022, नवीन वर्षाचा पहिला दिवस। तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून आणि आपल्या मराठी चॅनल RSP मराठी ब्लॉग्स करून नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आता पहिलाच दिवस आहे, नवीन गड किल्ला तर केलाच पाहिजे। तर शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांमधला एक माणिक असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही। आपण जाणार आहोत त्या किल्ल्यावरती, किल्ले कोंढाणा। खूप सारा ऐतिहासिक आणि खूप महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या किल्ल्यावरती। आणि हा व्हिडिओ आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण आपल्याला रस्त्यात जाताना एक खूप महत्त्वाचा आणि अनोखा पाहुणा भेट देतो आहे। आणि त्याच्याबरोबर आपण चढणार आहोत किल्ले सिंहगडावरती, त्याचा इतिहास पण बघणार आहोत आणि खूप काही मजा मस्ती करणार आहोत। तर या ब्लॉगबरोबर शेवटपर्यंत रहा, लवकरच भेटूयात किल्ले सिंहगडवरती। मित्रांनो, आपण पोहोचलो आता सिंहगडच्या पायथ्याच्या इथे। पायथा इन द सेन्स हा एक तिठा लागतो जिथून इकडच्या साईडला, इकडे हा एक रस्ता जातो जो पायथ्याच्या रस्त्याने सरळ वरती ट्रेक करण्यासाठी आहे। आणि हा जो रस्ता आहे, हा रस्ता सरळ मार्ग आहे सिंहगडच्या पायथ्यापर्यंत, मेन गेटपर्यंत जाण्याचा। इथे समोर जो दिसतं आहे ते एंट्री फीज आहेत तिथे, आणि तिथे एंट्री फीज देऊन आपण आता पुढे जाणार आहे। सिंहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील डोंजे गावामध्ये आहे। सिंहगड हा किल्ला पुण्यापासून 30 ते 35 किलोमीटर तर मुंबईपासून साधारणतः 180 किलोमीटर अंतरावरती आहे। सिंहगड हा मध्यम चढाई श्रेणीचा किल्ला असून गिरिदुर्ग प्रकारातील आहे। हा सह्याद्री डोंगरावरील भुलेश्वर रांगेवर हा गड विस्तृतपणे पसरलेला आहे। या गडाची उंची साधारणतः समुद्र सपाटीपासून 4,500 फूट उंच असून किल्ल्यावरून लोहगड, राजगड, पुरंदर, विसापूर हे भाग देखील दिसतात। सिंहगड या किल्ल्याला पूर्वीच्या काळी कोंढाणा या नावाने ओळखले जायचे। हा किल्ला महाराष्ट्रामधील यादव किंवा शिलाहार यांनी बांधला असावा असे काही इतिहासकारांचे मत आहे। या किल्ल्यावरती पाहण्याला एक ठिकाणे म्हणजे तानाजी मालुसरे यांचे स्मारक, राजाराम महाराज यांचे स्मारक, कोंढाणेश्वर मंदिर, अमृतेश्वर मंदिर, देवटाके, तानाजी कडा, कल्याण दरवाजा, उदयभानाचे स्मारक आणि टिळक बंगला।
मित्रांनो, आपण आलोय सिंहगडावरती. ही सिंहगडाची पार्किंगची जागा आहे. तर इकडे असं फोर व्हीलर आणि टू व्हीलर वगैरे पार्क करण्यासाठी जागा आहे. आणि समोर छोटे स्टॉल्स आहेत जिथे तुम्ही नाश्ता वगैरे करून मग गड चढायला चालू करू शकतो. हा जो समोर पूर्ण धुक्यामध्ये जो धुक्याने भरून गेलेला जो जागा दिसते हाच आहे सिंहगड, जो या रस्त्याने सरळ गेल्यानंतर आपण सिंहगड चढायला चालू करणार आहे आणि वरती जाणार आहे. अप्रतिम अनुभव आहे. थंडी खूप जोराची आहे आणि ह्या धुक्याने हा परिसर पूर्ण भरला आहे. तर तुम्हाला खालची दरी वगैरे सुद्धा दिसणार नाही. हे बघा मित्रांनो, आपण ज्या पाहुण्याची सकाळी गोष्ट बोललो होतो ना, तर तो आहे हा पाहुणा जो आपला ट्रेक करण्यासाठी आला आहे आपल्याबरोबर सिंहगडचा. हा आहे छोटा शिवभक्त. नाव काय बेटा तुझं? ओजस. ओजस. तर तो आपल्याबरोबर चढणार आहे सिंहगड. आणि आजच्या पूर्ण ट्रेकमध्ये जसं माझ्याकडून तुम्हाला हिस्ट्री कळते तसे आमच्या ओजसकडून पण करणार आहे. कारण ओजस सुद्धा शिवाजी महाराजांचे सगळे पुस्तकं वाचतो आणि त्याला खूप आवड आहे गड किल्ल्यांची. तर बघूयात अजून आपले पुढचे किती ट्रॅक ओजस बरोबर होतात आहे. तर चला मस्तपैकी आपण थोडासा नाश्ता करणार आहे. आता तुला पण खायचं ना, भूक लागली आहे. तर आता ओजस बरोबर आपण नाश्ता करणार आहे आणि मग चालू करणार आहे किल्ला चढायला. आता सिंहगड चढायला सुरू केलंय आपण आणि अशी ही वाट आहे सिंहगडाची. तिथून आपल्याला वरती जायला रस्ता आहे. आणि धुकं खूप मजबूत पसरलं होतं, थंडीही खूप होती, पण आता थोडीशी धुकं कमी झालंय. सूर्याची किरण पडायला सुरू झाली आणि थंडी कमी आहे, त्याच्यामुळे चढायला थोडंसं बरं वाटतंय. चला मग गडावर जाऊयात आणि पाहूयात काय काय आहे गडावर पाहण्यासारखं. मित्रांनो, आपण सिंहगड किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाच्या इथे आलोय, पुणे दरवाज्याला. आणि आपल्याला हे छोटे सगळे मावळे भेटलेत जे गड ट्रेक करण्यासाठी आलेत. नाव काय तुमचे? माझं जयदीप. माझं अक्षदा. मैथिली. कुठून आले तुम्ही? शाहूनगर पिंपरी चिंचवड. शाहूनगर पिंपरी चिंचवडवरून आलेत सिंहगड फिरण्यासाठी. सर, हेच ती जागा आहे जिथे शिवाजी महाराजांचे खूप सारे संस्कार येतात, जसं आपण मागच्याही गड किल्ल्यांच्या व्हिडिओज मध्ये पाहिलंय. तर आजही या लहान मुलांमध्ये ते संस्कार आहेत, ते गड किल्ल्यांवरती येतात. इथला इतिहास त्यांना जाणून घ्यायचा आहे आणि आज यांच्याबरोबर आपण बघणार आहोत की सिंहगडचा इतिहास काय आहे. सो मित्रांनो, ही वाट आहे. या वाटेवरून खाली कोंढाणपुरीमध्ये रस्ता जातो. तर ही ट्रेकिंगची वाट आहे जिथून 3-3.5 तास लागतात वरती यायला. आणि आपण जे आलोय ती या चांगल्या वाटेने आलोय जिथे आपण गाडी पार्क केली होती. तर लवकरच आपण वरती जाऊयात आणि गडाची माहिती बघूयात. गडाचा दुसरा दरवाजा आहे. हाही पुणे दरवाजाच म्हटलं जातं. दोन दरवाजे क्रॉस झाले. दुसरा दरवाजा आहे, यालाही पुणे दरवाजाच म्हटलं जातं ऑलमोस्ट. कारण ही सगळी पुण्यावरून येणारी वाट आहे. तो पुणे दरवाजातून आता आतमध्ये आलो आहे. आणि इथून समोर गेलं की तिथे समोर जी जागा दिसते ती दारुगोळ्याचं कोठार आहे. तर आपण त्या दारुगोळ्याच्या कोठारामध्ये जाऊन बघूयात की कशा पद्धतीने ते बनवलं गेलं होतं. दारुगोळ्याचं जे कोठार आहे ना, याची एक वाईट आठवण म्हणाल किंवा वाईट इतिहास आहे. तो इतिहास काय आहे? 17 सप्टेंबर 1751 ला काय झालं होतं? या कोठारावर वीज पडली होती आणि फडणवीसांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. सगळी लोक
उद्ध्वस्त होऊन मरून. जिया गडावरची एक छोटीशी वाईट आठवण ही आहे की 11 सप्टेंबर 1751 ला याच्यावर वीज पडली आणि फडणीस कुटुंब जे इथे राहायचं त्यांचं घर उद्ध्वस्त झालं आणि त्यांची सगळी जी लोक आहेत ती त्या घटनेमध्ये मरण पावली. शिवकालामध्ये इथे घोडे बांधले जायचे, त्यांच्या खुराकाची व्यवस्था केली जायची. सो हा पाठीमागे जे दिसतोय तो एक बुरुज आहे इथून, आणि ही जी समोर दिसती आहे हे दोन दूरदर्शनचे टॉवर आहेत. असे तीन टॉवर गडावरती आहेत जे इथलं एक अट्रॅक्शन आहे बघण्यासाठीचं. मित्रांनो, आपण तिथून वरती आलो तो आहे तोफखाना, म्हणजे दारुगोळा साठवण्याची जागा, आणि त्या रस्त्याने इथून वरती आल्यानंतर इथे एक बुरुज लागतो ज्याच्यावरती शिवकालीन तोफ ठेवली आहे. आणि हा बुरुज आहे जिथून टेहाळणी वगैरे केली जायची. आणि इथून वरती गेल्यानंतर अजून एक मोठं पठार आहे वरती, ते बघूयात. सिंहगडावरती मोरदरीतून पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूस टिळक बंगला लागतो. रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवर या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असेल. 1915 साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली होती. गडावरती जागे जागी अशा पद्धतीचे सायनेजेस बनवलेले आहेत. सो इकडे कल्याण दरवाजा आहे आणि देवटाकेला जायला रस्ता आहे. इकडे तानाजी गडा आणि तानाजी मालुसरेंची समाधी आहे. तर आपण आता चाललोय तानाजी मालुसरेंची समाधी पाहिला, तर बघूयात तिथे कशा पद्धतीचं वातावरण आहे. आणि त्या समाधीच्या इथं गेलो की आपण बघणार आहे या गडाचा इतिहास. अमृतेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूने वर गेल्यानंतर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध नरवीर तानाजी मालुसरे यांचे स्मारक दिसते. तानाजी स्मारक समितीच्या वतीने हे स्मारक बांधण्यात आले. माहवद्य नवमी दिनांक 4 फेब्रुवारी 1672 या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. दरवर्षी माघवद्य नवमीस येथे मंडळातर्फे तानाजींचा स्मृतिदिन साजरा केला जातो. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असे म्हणत कोंढाण्याचा विडा उचलणारे नरवील तानाजी मालुसरे आणि छत्रपती शिवाजी महाराज व जिजामाता यांच्यामधल्या संवादाचे चित्रीकरणही तिथे शिल्प स्वरूपात करण्यात आलेले आहे. मित्रांनो, आपण मोरदरी पाहिली. मोरदरीतून लोकमान्य टिळकांच्या बंगल्याकडे आलो. त्याच्यानंतर त्याच्या डाव्या बाजूने सरळ चालत आलो की या इथे तानाजी मालुसरेंचं स्मारक लागतं. तर तानाजी मालुसरे जे आहेत ते स्वराज्याचे सुभेदार होते आणि याच सुभेदारांमुळं ह्या किल्ल्याला एक अनन्यसाधारण महत्त्व आलेलं आहे. तर ज्या वेळेला पुरंदरचा तह झाला, छत्रपती शिवाजी महाराजांनी साधारणतः 23 किल्ले हे तहामध्ये मुघलांना द्यावे लागले त्यांना. आणि ज्या वेळेला शिवाजी महाराज आग्र्यावरून परत आले, त्यांनी परत किल्ले जिंकण्यास सुरुवात केली, मोहिमेला सुरुवात केली, त्यावेळेला हा किल्ला स्वराज्यात परत मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांची धडपड चालू होती. आणि त्याच वेळेला सुभेदार तानाजी मालुसरे हे त्यांच्या मुलाचं म्हणजे रायबाचं लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी शिवाजी महाराजांना भेटले. आणि त्यांना कळलं की शिवाजी महाराज कोंढाण्याच्या मोहिमेवरती कोणाला तरी पाठवण्याची व्यवस्था करत आहेत. तर त्यावेळेला तानाजी मालुसरेने ती मोहीम त्यांना स्वतःला द्यावी अशी विनंती शिवाजी महाराजांना केली. पण शिवाजी महाराजांनी ती विनंती नाकारली, कारण तानाजी मालुसरेंचा मुलगा रायबा याचं लग्नही त्याच वेळेला होतं. तर त्यावेळेला त्यांनी हे वाक्य बोललं, आणि लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं.
आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असं वाक्य बोलत त्यांनी विडा उचलला आणि फक्त 500 मावळे घेऊन हा गड जिंकण्यासाठी त्यांनी या गडावरती चाल केली. मित्रांनो, अशी आख्यायिका आहे की इथे कोंढण्य ऋषींनी तपश्चर्या केली होती, तर त्यामुळे पण या गडाचं नाव कोंढाणा असं ठेवलं गेलं होतं. आणि हा जो गड आहे हा महादेव कोळी यांच्या ताब्यात होता. महादेव कोळींचा राजा नागनाथ कोळी याच्या ताब्यात हा गड होता. आणि या गडावरती 1360 रोजी मोहम्मद तुगलक यांनी स्वारी केली आणि त्या स्वारीमध्ये हा गड साधारणतः त्यांनी 1 वर्ष लढवला. पण महादेव कोळींनी त्यांना तेवढाच जोरदार प्रतिकार केला आणि रसद संपल्यामुळे शेवटी सुलतानाने हा गड सोडून तो दिल्लीला परत निघून गेला आणि त्याच्या पुढच्या मोहिमेमध्ये हा गड त्यांनी काबीज करून मुघलांमध्ये सामील केला. हा किल्ला ज्या वेळेला आदिलशाहीमध्ये होता तर त्यांनी दादोजी कोंडदेव यांना सुभेदार म्हणून नेमले होते. 1647 दादोजी कोंडदेव यांनी या किल्ल्याला लष्करी केंद्र बनवले. 1649 शहाजी महाराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीला परत केला. मुघलांतर्फे राजपूत पण मुसलमान धर्म स्वीकारलेला उदयभान राजपूत हा या किल्ल्याचा किल्लेदार म्हणून नेमण्यात आले. महावद्यनवमी 4 फेब्रुवारी 1670 रोजी सुभेदार तानाजी मालुसरे आणि उदयभान राजपूत याच्यामध्ये या किल्ल्यावरती घमासान युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या समाधीपासून आपण पुढे आलो. तिथून पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला हा एक रस्ता जातोय. हा रस्ता जातोय कल्याण दरवाजाला. तिथून खाली गेल्यानंतर कल्याण गावामध्ये उतरता येतं. असं म्हटलं जातं की ज्या वेळेला तानाजी मालुसरे आणि काही मोजके जे मावळे होते ते हा गड चढले तानाजी कड्याच्या बाजूनी, तर तिथे बाकी जे मावळे होते ते कल्याण दरवाज्याच्या बाहेर थांबले होते. मग तानाजी मालुसरेंनी गडवरती चढून जाऊन कल्याण दरवाजा उघडला आणि बाकी जे रिमेनिंग मावळे होते ते सगळे वरती गडावरती आले. कल्याण दरवाजा गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढाणपूलवरून पायथ्याच्या कल्याण गावातून आल्यास हा दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागोमाग एक असे 2 दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाजाच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंती अर्धवट बाहेर पडलेली हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती. श्री शालिवाहन शके 1672 कारकिर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख आढळतो. तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोट्या तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देव टाके लागले. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे आणि आजही होत. महात्मा गांधी जेव्हा पुण्यास येत असे तेव्हा मुद्दाम या टाक्याचे पाणी मागवत असत. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या उजव्या बाजूस अमृतेश्वर भैरव मंदिर आहे. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा 2 मूर्त्या दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे. मित्रांनो, तानाजी मालुसरेंची जिथे समाधी आहे त्याच्या मागच्या बाजूला जो रस्ता येतो रोड आहे तो या इथे आलाय. ही ती जागा आहे जिथे तानाजी मालुसरेंनी स्वतःचा हात गमावला होता. मित्रांनो, तानाजी मालुसरेंनी जिथे हात गमावला होता त्या जागेपासून आपण आलोय आणि आता इथून खाली जातोय. ही जी खाली दिसते ही आहे छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. तर राजाराम महाराज जे होते ते अगदी अवघ्या 30व्या वर्षी त्यांना मरण आलं आणि ते सिंहगडावरती आलं, त्यामुळे त्यांची समाधी बांधली गेली. राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आहे. मोगली फौजेला सतत 11 वर्ष टक्कर देणाऱ्या राजाराम महाराजांचे शनिवार दिनांक 2 मार्च 1717 अवघ्या 30व्या वर्षी सिंहगडावरती निधन झाले. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची. राजाराम महाराजाच्या समाधीपासून आल्यानंतर उजव्या बाजूला हा जो समोर दिसतोय हा टेहाळणी बुरुज आहे. कलामंतीन टेहाळणी बुरुज.
मित्रांनो, उदय भान आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्यामध्ये घमासान युद्ध झालं, ज्याच्यामध्ये तानाजी मालुसरेंना वीरमरण आलं. पण त्यांचे जे बाकी सवंगडी होते आणि त्यांचे भाऊ सूर्याजी यांनी हा किल्ला काबीज केला आणि किल्ल्यावरती गंजी पेटवून महाराजांना आगा केलं की हा किल्ला आपण घेतला आहे. महाराज अगदी वेड्यासारखे या किल्ल्याकडे धावत सुटले, कारण त्यांचा लाडका सवंगडी ताना त्यांनी हा किल्ला घेतला होता आणि महाराजांना त्यांना कडकडून मिठी मारून भेटायचं होतं की तानाजींनी सांगितलेला शब्द त्यांनी पाळला आणि हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील झाला. पण हवत येणाऱ्या महाराजांना हे माहिती नव्हतं की तानाजी मालुसरेंना या युद्धामध्ये वीरमरण आलं आहे. ज्यावेळेला शिवाजी महाराज पोचले, त्यांनी तानाजी मालुसरेला पडलेलं पाहिलं, त्यावेळेला टाहो फोडला आणि त्यावेळेला वाक्य बोललं की गड तर आला पण माझा सिंह गेला, आणि त्या दिवसापासून या गडाचं नाव सिंहगड असं पडलं. तर मित्रांनो, सफर महाराष्ट्राची सफरगड किल्ल्यांची या पर्वात आपण आज कव्हर केला सिंहगड. कोंढाणा त्याचं पूर्वीचं नाव आणि तानाजी मालुसरेंच्या बलिदानानंतर त्याला सिंहगड नाव पडलं, जे शिवाजी महाराजांतर्फे देण्यात आलं. तर आपण हा आज गड कव्हर केला. होप तुम्हाला हा जो व्लॉग आहे तो आवडला असेल. इथलं जे खाणं जे खूप फेमस आहे आणि लोक दूरदूरवरून इथं आल्यानंतर हे नक्की टेस्ट करतात, ते म्हणजे पिठलं भाकरी आणि इथलं मडक्यातलं दही. तर आपण ते खाणं खाणार आहे आणि हा ब्लॉग आपण इथे थांबवणार आहोत आणि लवकरच भेटणार आहोत नवीन किल्ल्याबरोबर आणि त्याच्या इतिहासाबरोबर. या ब्लॉगला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत महाराजांचा इतिहास आणि किल्ल्याची माहिती पोचवायचा जो जिम्मा मी घेतलेला आहे त्याला हातभार लावण्याचं काम करा. तर लवकरच भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.